फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाबाबतचे वाद संपायचं नाव घेत नाहीये. सरकार आणि शेतकरी असा संघर्ष सुरू असतानाच आता मिळालेले पैसे वाटण्यावरून भावाभावात वाद पेटताना दिसत आहेत. जमीन सरकारला देण्याबाबत अजूनही तीव्र विरोधही सुरूच आहे. समृद्धी महामार्गासाठी जमीन मिळवण्याकरता सरकारनं सक्तीचं भूसंपादन लागू केलं. मात्र शेतकऱ्यांचा विरोध अजूनही तीव्र आहे. सिन्नरमधल्या काही गावांचा विरोध कायम आहे. प्रशासनानं सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील 70% जमीन हस्तांतरित केली आहे. 710 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातल्या 353 गावांमधून जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 49 गावांचा यात समावेश आहे. शेतकऱ्यांचा विरोध कमी करण्यासाठी सरकारनं रेडी रेकनरच्या 5 पट रक्कम मोबदला म्हणून देण्याचं निश्चित केलं. त्यात रेडी रेकनरचे दर आणि मागच्या 3 वर्षात झालेले गावनिहाय व्यवहार यांचा तुलनात्मक अभ्यास करून अंतिम दर निश्चित करण्यात आले. या निकषांच्या आधारे 352 गावांचे दर जाहीर झाले. जमीन खरेदीही सुरू झाली. आपण थेट खरेदीद्वारे शेतकऱ्याच्या संमतीने आत्तापर्यंत खरेदी केलेली आहे आणि त्याचं खाजगी क्षेत्राशी प्रमाण हे 72% आहे आणि सरकारी जमिनीचा जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत आपल्याला समृद्धी महामार्गाशी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी 75% जमीन ही प्रशासनाच्या ताब्यात मिळालेली आहे. जिल्ह्यात 70% जमिनीचं संपादन झालं असलं तरी 30% संपादन बाकी आहे. त्यावरून वाद पेटू शकतो. प्रशासन दडपण आणत असून चुकीच्या पद्धतीनं संपादन केलं जात असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीनं केलाय. भूसंपादनाचे पैसे पूर्ण ताब्यात मिळाल्यावरती खरेदी करणे आणि सक्तीने खरेदी करणे हे आता इतकंच बाकी राहिलेलं आहे. म्हणून आजही 30% अधिक जमीन खरेदी झाली नाही म्हणून सक्तीने भूसंपादन करणार म्हणून त्यांनीच अध्यादेश काढलेला आहे आणि लोकांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसभा घेऊन त्याला विरोध केला आहे आणि आम्ही बळजबरीने जमीन देणार नाही. तर भूसंपादन कायदा 2013 प्रमाणे खरेदी केली तर आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागू अशी भूमिका घेतली. पावसाळ्यापूर्वी सरकारला प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची होती पण अजूनही रखडलेल्या संपादनामुळे हे काम सुरू झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये अजूनही संपादनाचा खो पडत असल्याचं दिसतंय. नाशिकहून किरण ताजनेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.